नमस्कार, मी अजित चव्हाण, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक हो, आपल्यापैकी अनेकांना आपल्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये असलेला लाल चिखल नावाचा धडा आठवत असेल. मोठ्या कष्टानं पिकवलेला टोमॅटो शेतकरी मार्केटमध्ये विकायला घेऊन जातो आणि संध्याकाळपर्यंत त्याच्या स्वप्नांचा चक्का चूर होतो, तेव्हा आपल्या रक्तानं कष्टानं घामानं सगळ्या कुटुंबानं पिकवलेला टोमॅटो स्वतःच्याच पायाखाली चिरडणाऱ्या त्या शेतकऱ्याची गोष्ट रोज खरी होते. त्याचं कारण असं आहे, मोठ्या कष्टानं पिकवलेला शेतमाल मग तो काहीही असो, अगदी फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना गणेशोत्सवात सुद्धा आपल्या मालाचा कचरा झालाय असा अनुभव आलाय. सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे, मुळात मागचं सरकार असेल किंवा हे सरकार सत्तेवर आलं ते शेतकऱ्याच्या मुद्द्यांना घेऊनच, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव, सोयाबीनला भाव, कपाशीला भाव, ऊसाला भाव, दुधाला भाव, या सगळ्या घोषणा करत सरकार सत्तेवर आलं, मात्र शेतकऱ्याला मिळत आहे काय? तर आज 1 रुपया किलोनं टोमॅटो विकत घेतला जातोय, तर कांदा, फुलं, भाजी याला इतका कमी भाव मिळतोय की शेतकरी आपल्या शेतातच तो संपवून टाकतायत. या सगळ्यावरती आज रोकठोकमध्ये अत्यंत गांभीर्याने चर्चा आपण करणार आहोत. शेतमालाचा अखेर कचराच. आणि आता या विषयावरती स्टुडिओत आपल्याबरोबर चर्चा करण्याकरता माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आहेत. पाटील साहेब, मनपूर्वक स्वागत तुमचं रोकठोकमध्ये आपल्याबरोबर. डॉक्टर अनिल बोंडे आहेत, भारतीय जनता पक्षाचे आमदार, आमच्या नरिमन पॉईंटच्या स्टुडिओमध्ये ते आहेत. डॉक्टर अनिल बोंडे, आपलंही स्वागत. अनंत भगाटे आहेत, भाजीपाला उत्पादक शेतकरी, ते कोल्हापूरहून असतील. आणि थोड्याच वेळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आपल्याबरोबर आमच्या दिल्लीच्या स्टुडिओमधनं असणार आहेत. अनंत भगाटे, सर्वप्रथम मी तुमच्याकडे येतो. शेतकऱ्याच्या शेतमालाचा कचरा होतोय या बातम्या दाखवताना प्रेक्षकांच्या समोर नेताना सुद्धा त्या यातना होत आहेत. गेली अनेक दिवस सतत सातत्यानं एकही पीक असं येत नाही की ज्याच्यात नफा झाला, शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले आणि तो सुखी झालेला आहे. काय नेमकी आज तुमची परिस्थिती आहे? शेतकऱ्याच्या या प्रश्नाबद्दल तुम्ही पहिला मुद्दा उपस्थित केल्याबद्दल तुमच्या चॅनलचं धन्यवाद. मला या ठिकाणी बोलल्याबद्दल पहिल्याशी तुमच्या चॅनलचे धन्यवाद. शेतकऱ्याच्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्ही जो ते हेड दिला आहे की भाजीपाल्याचा झालेला कचरा, त्याच्यासोबत आमचा देखील कचराच झाला आहे शेतकऱ्याचा, ते अत्यंत दुःख होतं. तुम्ही मांडताय, अगदी तळमळ माध्यमं मांडतायत या प्रकारचं. जवळजवळ 3-4 वर्ष आम्ही ह्या एकूण परिस्थितीचं सामोरं चाललो आहे आणि वर्षानुवर्ष तसं बघायला गेलं तर आपण मी त्याच्यात सामोरं चाललो आहे या प्रश्नाच्या खाली. आता माझ्याच शेतात साधारण जूनमध्ये मी फ्लावरची लागवड केली होती. उत्पादन खर्च माझा 49,000 रुपये आला होता आणि निव्वळ मालाचे म्हणून माझ्या हातामध्ये 30,000 रुपये आले. तर लागवडीचे खर्च आता दिवसेंदिवस हे वाहतुकीच्या डिझेलचे आता दर वाढत आहेत, रासायनिक खताचे दर वाढत आहेत, बाकी मजुरांची आता एकत्र मी शेती 5 एकराखालचा मी शेतकरी आहे. सगळी शेती काय मी एकटी कसू शकत नाही, मी एकटा त्या सगळ्यावरती नियंत्रण करू शकत नाही. मजुरांचा वाढलेला खर्च, नागरिक नाही, मशागत, या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर आमचा कचरा. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर मी 2007-08 केंद्राच्या माफीतला देखील लाभार्थी आणि आत्ताच्या सरकारच्या माफीतला देखील लाभार्थी आहे. याच्यावरनं माझी आर्थिक परिस्थिती आणि याचा तुम्हाला समज आली असेल की काय परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची झालेली आहे. अक्षरशः बागायती पट्ट्यातला शेतकरी असू दे किंवा जिरायती पट्ट्यातला शेतकरी असू दे, सरकारचं आणि कुठल्याही सरकारचं असं म्हणणार नाही की माझ्या ह्या सरकारचं आणि त्या सरकारचं असं मी आरोप ठेवणार नाही कुठल्या कोणावर, पण शेतकऱ्यांचा कचरा हा वेळोवेळी होतच आला आहे. आणि फक्त एवढंच म्हणायचं आहे याबाबतीत की जरा माध्यम प्रतिनिधींनी हा प्रश्न जरा उचलून धरला आहे, पण राजकर्ते आणि विरोधी पक्ष नेते कोण असतील ते हे काय प्रभावीपणे ते विषय मांडत नाहीत आणि त्यांना त्याचं काय घेणं देणं राहिलं नाही असं वाटतं. अगदी नैराश्यत आहेत ते शेतकरी आज कुठल्याही प्रकार. आता अनंतराव, अगदी खरं आहे, शेतकऱ्याचे प्रश्न मांडून मांडून इतकी आता बोथट झाले आहेत का की तुम्ही म्हणताय तसं खरं आहे की त्याची संवेदना उरलेली नाही का? प्रेक्षक हो, हे सगळं इतकं पोटतिडकीनं आम्ही का मांडतो तर माध्यमात सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत. मी स्वतः यावर्षी मका पेरला होता, 70,000 रुपये मी मातीत घातले आणि अवर्षणामुळं पाऊस पडला नाही, त्याच्यामुळं माझ्या स्वतःच्या शेतातला मका
आज कमरेच्याही वर जाऊ शकलेलं नाही आहे, ही परिस्थिती आहे. माझ्या नोकरीतनं कमावलेला पैसा मी तिथं तो मातीत घातला. मला काहीतरी साधन तरी आहे. ज्याला काहीच साधन नाही त्या शेतकऱ्याला खरंच आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. आणि दुर्दैव सरकारच्या हातात खूप काही आहे. हर्षवर्धन पाटील साहेब विरोधी पक्षाचे नेते म्हणून काय गेले अनेक वर्ष राज्यामध्ये तुम्ही सत्तेत होता, आता मागच्या 3-4 वर्षात ज्या जी आश्वासनं देऊन हे सरकार सत्तेवरती आलं ती पूर्ण होताना तुम्हाला दिसत आहेत का? आणि शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती आपण जास्तीत जास्त जावं अशी शेतकऱ्याची इच्छा आहे. काय नेमकं चित्र दिसतंय महाराष्ट्रात? पहिलं तर मुळात मी आपलं आणि आपल्या चॅनलचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की ज्या शेतकऱ्याची व्यथा आपणही अनुभवत आहे आणि मला असं वाटतं लाखो शेतकरी महाराष्ट्रामध्ये ती व्यथा अनुभवत आहेत त्याची चर्चा आपण घडवली त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. मी काही राजकीय हित बोलण्यासाठी आलेलो नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की भाजीपाल्याचाच काय पण एकंदरीत सगळ्याचाच कचरा झाला अशी परिस्थिती आता ह्या गेल्या 4 वर्षाच्या काळामध्ये. आता माझ्याकडं सर्व गव्हर्नमेंटचे GRs पण मी आणलेले आहेत तिथं, पण ह्याच्यात मला खोलात जायचं नाही. मूळ मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार सत्तेमध्ये आलं. पहिली घोषणा काय केली? आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू. दुसरी घोषणा काय केली? आम्ही हमीभाव 1.5 वाढवू. तिसरी घोषणा काय केली? 89 लाख शेतकरी 34,000 कोटीचं कर्जमाफी आणि 60 लाख शेतकऱ्यांचा 7-12 कोरा. चौथी घोषणा काय केली? आम्ही कापसाला 7,000 रुपये दर देऊ. सहावी घोषणा काय केली? आम्ही दुधाला 27 रुपये दर देऊ. आता मला एक सांगा तुम्ही, या सगळ्या झालेल्या घोषणा हे काही सरकारमधल्या सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या नाहीत, सरकारमधले जे प्रमुख आहेत त्यांनी ह्या घोषणा केलेल्या आहेत. आणि ह्या घोषणा झाल्या म्हणून भोळा भाबडा शेतकरी टॅमॅटो पिकवायला लागला, सोयाबीन पिकवायला लागला, दूध निर्माण करायला लागला. का? तर सरकारने घोषणा केलेली आणि आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल. दुर्दैवानं गेल्या 4 वर्षाच्या काळामध्ये एकही निर्णय हा अंमलात आला नाही ही वस्तू तिथे, आणि म्हणून आज शेतकऱ्यांच्या शेतमालाची अवस्था निर्माण झालेली आहे. एक उदाहरण सांगतो मी, आता आपल्याकडं 21 शेतमालांची आपण MSP घोषित केली, 21. त्याच्यामध्ये MSP 20 शेतमालांचे आणि एक उसाचा जो प्रश्न आहे तो FRP आहे. ठीक आहे, FRP कायदा आमच्याच काळात झाला, आम्ही सत्तेमध्ये असताना केंद्रामधला कायदा झाला. आता हे सगळं जर बघितलं आपण तर 17-18 जी MSP होती, आता इथे डॉक्टर बोंडे साहेब आहेत, आमचे खासदार राजू शेट्टी साहेब आहेत इथं, आता ह्या MSP प्रमाणे मला सांगा तुम्ही आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला जाहीर केलेल्या MSP प्रमाणे दाम मिळत नाही ही गोष्ट खरी आहे. परवा सरकारने दुसरा एक नवीन कायदा काढला की जे अडते आहेत या महाराष्ट्रामध्ये 48,000 अडते आहेत जे मार्केट कमिटीमध्ये माल खरेदी करतात, मग तो भाजीपाला असेल, भुसाराचा माल असेल. एक फतवा असा कायदा काढला की जर हमीभावापेक्षा जर कमी किमतीमध्ये जर त्या अडत्यांनी जर माल खरेदी केला त्याच्यावर गुन्हा दाखल, तर त्याच्यावर 50,000 रुपयाचा दंड आणि त्याला काहीतरी 3 का 6 महिन्याची शिक्षा, असा एक कायदा ह्या सरकारने केला. वास्तविक पाहता MSPचा कायदा हा आडत्यापेक्षा तो सरकारला लागू होतो. मिनिमम सपोर्ट प्राईस हा कायदा हा सरकारने केलेला कायदा. मला आठवतं मी पणनमंत्री असताना 4-5 हजार कोटीचा तोटा झाला तरी आम्ही कापूस खरेदी करत होतो त्या काळामध्ये सांगतो. हां, आता तुरीची खरेदी आपण केली त्याची अवस्था काय झालेली आहे. मला असं वाटतं की सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे जर माझ्या बळीराजाच्या कष्टाला जर दाम मिळणार नसेल तर त्या बळीराजाने करायचं काय? 15,500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी दुर्दैवानं आत्महत्या केलेल्या आहेत, ही काही शोभनीय बाब नाही आहे. ठीक आहे, आमच्या काळात दुर्दैवानं काही शेतकरी आत्महत्या करत होते, पण त्याची संवेदनशीलता जी पाहिजे ती राहत नाही कुठं. आणि म्हणून इतकी परिस्थिती गंभीर आहे. आता मला असं वाटतं की आता ह्या चर्चेच्या माध्यमातून आता इथं खरं म्हणजे सरकारचे कोणीतरी मंत्री यायला पाहिजे असं मला वाटत होतं, कारण आता आमचे डॉक्टर अनिल बोंडे आहेत, हां ते बोलतील. समजा सरकार संवेदनशील नाही असं आपण ह्याच्यामध्ये ही चर्चा आपण एक तासभर चर्चा आपण करणार. आम्ही सर्वजण वेळ काढून ह्या चर्चेसाठी आलो. शेवटी आम्हाला काय म्हणायचं ह्या चर्चेच्या माध्यमातून? आता खासदार साहेब दिल्लीमधून ह्या चर्चेला आलेले आहे सांगतो, ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? ह्याचं कॉन्क्रीट निर्णय कोण घेणार आहे? का नुसती फक्त चर्चाच करणार आपण आणि मग शेवटी तुम्ही समारोप करणार एक तासानंतर की अशी अशी चर्चा झाली? मला असं वाटतं की ह्या एक तासामध्ये एकतर पणन मंत्री यावेत किंवा महसूल मंत्री यावेत किंवा सहकार मंत्र्यांनी कुणीतरी सरकारमधला जबाबदार जो प्रतिनिधी आहे असं माझं मत. या मुद्द्यावर हर्षवर्धन पाटील साहेब तुम्ही बोट ठेवला. मी प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या सांगू इच्छितो की
याच अशाच चर्चांचा वापर करून मागचं सरकार सत्तेवरती आलं. आपण या चर्चेच्या निमित्तानं संवेदनशील नाही सरकार असं म्हणताय. राजू शेट्टी आपल्यावर आत्ता जोडले गेलेत. राजू शेट्टी साहेब, मंत्री महोदयांना याच्या संदर्भामध्ये विचारणा केली होती. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या समोर येऊन उत्तर आत्ताच्या परिस्थितीला देणं किती अवघड आहे. कदाचित त्यांनी ते टाळलं असेल. तुम्ही आणि मी आपण दोघंही लातूरच्या कार्यक्रमात होतो तुरीच्या, आपल्याला आठवत असेल. मी आज आवर्जून पाशा पटेलांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की पाशाबाई, तुम्ही तोंडभरून आश्वासनं दिली होती त्या काळामध्ये, अजून वर्षही झालं नाही, 2 वर्षही झाली नाही त्या गोष्टीला. राजू शेट्टी आहेत, मी आहेत, आज पुन्हा आपण 2 वर्षांनी बसूयात. प्रवासाचं कारण दिलं, पाशा पटेल आले नाहीत. राजू शेट्टी साहेब, सरकार संवेदनशील नाही या सगळ्या मुद्द्यांवरती म्हणून तुम्ही सरकारची बाजू सोडली आणि सरकारच्या विरोधात मैदानात उतरलात का? शेट्टी साहेब, येतोय आवाज आपल्यापर्यंत? खासदार राजू शेट्टी दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचायला थोडा वेळ लागतो आपल्याला. पण आवर्जून या ठिकाणी वेळ काढून राजू शेट्टी या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती भांडायला आलेत. आणि हर्षवर्धन पाटीलजी, मला आपल्याला बेक मनापासून असं सांगावं असं वाटतं की राज्याची जनता आणि ज्यांच्यामध्ये सरकार बदलण्याची ताकद आहे ती मंडळी मात्र अत्यंत गांभीर्याने या चर्चा बघतात आणि त्यातनं योग्य ते उत्तर काय द्यायचं ते नक्की दिलं जातं. डॉक्टर अनिल बोंडे साहेब, आपण या सरकारच्या वतीनं शेतमालाचा, शेतकऱ्याचा आणि अनंतराव भगाटे शेतकरी म्हणतात शेतकऱ्याचा देखील कचरा होतोय या आरोपाला शेतकऱ्यांच्या काय उत्तर द्यालात? हो, येतो येतो. हॅलो. हा, निश्चितच आजची जी चर्चा आहे ती शेतकऱ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला माहित आहे की हमी भाव जे आहे ते सिरियल किंवा जे धान्य किंवा कडधान्य असतात किंवा तेल तेलबिया असतात त्या संदर्भात हमी भाव जाहीर केल्या जातात किंवा कापसाच्या संदर्भात हमी भाव जाहीर केल्या जातात. परंतु अजूनही जो नाशवंत माल आहे, कांदा असो, टोमॅटो असो, मिरची असो, या संदर्भात हमी भाव जाहीर केल्या जात नाही किंवा हमी भाव दिल्या जात नाही कारण की मार्केटचं फ्लक्च्युएशन खूप मोठ्या प्रमाणात असतं. आणि मी 10 वर्षापासून आमदारकीमध्ये पाहतोय की विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटीलसुद्धा तेव्हा आमदार मंत्री होते आणि त्यावेळेला नाशिकच्या कांद्याच्या संदर्भात अनेक वेळा चर्चा उपस्थित व्हायच्या आणि त्यावेळेला कांद्याचे भाव का कमी व्हायचे कारण की जी निर्यातीची जी मर्यादा होती ती निर्यातीची मर्यादा कमी केल्या जायची किंवा निर्यात बंदी केल्या जायची. म्हणजे वारंवार बदलणारं आयात निर्यात धोरण या हा जो नाशवंत माल होता किंवा कांदा असो, मिरची असो, टोमॅटो असो याचा भाव कमी करण्यासाठी जबाबदार राहत होता. आणि पहिलं पाऊल या सरकारने उचललंय की या निर्यात बंदी वगैरे संपूर्णतः कांद्यावरची उठून टाकली. दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या नाशवंत मालाच्या संदर्भात जोपर्यंत प्रक्रिया उद्योग होत नाही, मार्केट मिळत नाही, तोपर्यंत भाव स्टेबिलाइज होत नाही. कारण हे आम्ही संत्र्याच्या संदर्भात अनुभवतो की संत्र्याचा ग्रेड 1 ग्रेड 2 संत्रा तर खपतो परंतु एखादी कलॅमिटी आली, एखाद्या वेळेला पाऊस गारपीट झालं की त्याच्यावर मार बसतो, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या नंबरचा संत्रा तो रस्त्यावर फेकावा लागतो. आणि मग जर प्रक्रिया उद्योग आले, जे दुर्दैवाने हर्षवर्धन पाटलांना सांगावंसं वाटतं की प्रक्रिया उद्योगावर लक्ष दिल्याच गेलं नाही, जे स्वामीनाथन आयोगाने सांगितलं होतं नाशवंत मालांच्या संदर्भात. आता या सरकारने प्रक्रिया उद्योगावर संत्रा असो किंवा टोमॅटो असो किंवा कांदा असो यावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. आता आपण संत्र्यासाठी पाहू शकतो की जैन आणि कोका कोलाच्या माध्यमातून रोज 200 टन संत्रा गाळला जाईल असा प्रकल्प उभा होतोय. रामदेव बाबाच्या माध्यमातून 800 टन संत्रा गाळल्या जाईल असा प्रकल्प उभा होतोय. हर्षवर्धन पाटलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की शरद जोशींचं आंदोलन सुद्धा कांद्याच्यापासून सुरू झालं होतं. म्हणजे तेव्हापासून नाशवंत मालाचा कचरा होणं हे सुरू आहे आणि जोपर्यंत प्रक्रिया होत नाही. आता जैनचं आहे जळगावला, ते कांद्यावर प्रक्रिया करतात,
ज्या ज्या शेतकऱ्याशी करार केलेला आहे त्याला 5 रुपये किलोनी निश्चितपणे भाव मिळतो. मग असं प्रक्रिया जर उद्योग जर निर्माण झाले टोमॅटोसाठी, कांद्यासाठी, मिरचीसाठी, तरच या नाशवंत मालाच्या पासून संरक्षण चांगल्या तऱ्हेनं मिळू शकतं. राहिली दुसरी गोष्ट, सोयाबीन, तूर, मका, ज्वारी आणि या वेळेला तर या 4 वर्षाच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील किती टिंगल टवाळी करो, परंतु जेव्हा जेव्हा भाव कमी झाले तेव्हा तेव्हा मार्केट स्टेबिलाईज करण्यासाठी शासनाने विक्रमी खरेदी केलेली आहे. मागच्या वेळेला सोयाबीनचा भाव जास्त होता, दुसऱ्या टप्प्यामध्ये खरेदी करावी लागली नाही. कापसाचा भाव सुद्धा जास्त होता, एमएसपी पेक्षा खरेदी करावी लागली नाही. तुरीचा भाव कमी होता, तर तुरीच्या भावाची 15 तारखेपर्यंत खरेदी केल्या गेली आणि विक्रमी खरेदी केल्या गेली. आतापर्यंत केल्या गेली नव्हती एवढी खरेदी, 2 वर्षात केल्या गेली. त्याचे 95% पैसे सुद्धा मिळाले आणि ज्या ज्या लोकांची खरेदी केल्या गेली नाही त्या त्या लोकांना 1000 रुपयाचा डिफरन्स सुद्धा दिला गेला. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यावेळेला केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की मार्केट स्टेबिलाईज करण्यासाठी जी भावांतर योजना आहे ती केंद्र सरकारच्या मार्फत लागू केल्या जाणार आहे. पण केंद्र सरकार करो तेव्हा करो. अनिल बोंडे, प्रक्रिया उद्योग किंवा बाकीच्या इतर गोष्टींच्या संदर्भामध्ये आपण बोललात आणखी आपण बोलूयात. काही उत्तर हर्षवर्धन पाटलांना द्यायचं आहे तुम्हाला. मुख्यमंत्र्यांशी आपण बोलून आलोय. पण मला 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 एक माननीय मुख्यमंत्र्यांशी आता बोलून आलो, त्यांनी सांगितलं की एमएसपी पेक्षा भाव कमी असेल तर आम्ही खरेदी करू, मार्केट इंटरव्हेन्शन करू. ती मूग असो, उडीद असो, चना असो किंवा तूर असो किंवा कापूस असो, जर एमएसपी पेक्षा भाव जर कमी असला मार्केटमध्ये तर डेफिनेटली राज्य सरकार मार्केट इंटरव्हेन्शन करेल. मला माहित होतं की मंत्री जात नाहीये आणि त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटूनही बोलून आलेलोय. या सगळ्यामध्ये डॉक्टर साहेब तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या मतदारसंघात मी सुद्धा स्वतः आलेलो आहे. जिथं जिथं या सगळ्या खरेद्या होतात त्याच्यावरती आमचं बारीक लक्ष असतं. आमचे मित्र राजू शेट्टी आणि आम्ही एका कार्यक्रमामध्ये असाच सहभागी होतो आणि तिथं पाशा पाटील होते. राजू शेट्टी, मगाशी तुमचा संपर्क होत नव्हता, त्यावेळेला पाशा पटेल तावातावानं काय बोलले होते आपल्याला आठवत असेल, 2 वर्ष होत आली त्या गोष्टीला. त्यांना जे पद हवं होतं ते सुद्धा मिळालं. आज त्यांना सुद्धा बोलवलं मी, पण ते म्हणाले मी प्रवासामध्ये आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले सरकार संवेदनशील नाही आहे आणि अनिल बोंडेंनी सांगितलं की आम्ही काय काय करतोय. पण राजू शेट्टी, आपण दिल्लीमध्ये बसता, तात्कालिक जी आमची छोटी छोटी पिकं आहेत ज्याच्यातनं शेतकऱ्याला पटापट आर्थिक लाभ होतो, मग भाजीपाला असेल, बाकीची इतर कमी कालावधीची पिकं असतील, त्यांची भाववाढ किंवा योग्य दर शेतकऱ्याला का मिळत नाही, या पाठीमागं काय कारण आहे आणि हे सरकार संवेदनशील नाही म्हणून तुम्ही सरकारची साथ सोडली का शेतकऱ्याच्या बाबतीत? निश्चितच सरकार संवेदनशील नाही. सरकार आणि सरकारमधले मंत्री फक्त मोठमोठाल्या घोषणा करतात, प्रत्यक्षात त्याचे अंमलबजावणी होत नाही आणि त्यांचे समर्थक तर त्याच्यापेक्षाही जोरात बोलतात. बोंडेंनी सांगावं की मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये तूर आणि मूग कापणी करायला सुरुवात होऊन आता 15 दिवस झाले आणि तुरीचा मुगाचा हमी भाव काय आहे, प्रत्यक्षात बाजार भाव काय आहे, आणि मग अशा परिस्थितीमध्ये बाजारभाव हा हमी भावापेक्षा 1500 ते 1700 रुपये कमी दरामध्ये शेतकरी विकत असताना सरकार काय झोपा काढतंय काय? कुठं सरकारनं खरेदी केंद्र मुगाची खरेदी कुठं सुरू केली व उडदाची खरेदी कुठं सुरू केली हे जरा आम्हाला सांगावं. याशिवाय आज थोड्या दिवसामध्ये आता सोयाबीन यायला लागेल, त्याची व्यवस्था काय केली? आज कांदा 1 रुपया किलो झाला म्हणून रस्त्यावर शेतकरी फेकतोय. कांद्याचं संकट काय नवीन आहे का? कांद्याच्या बाबतीत काय केलं? भाजीपाल्याच्या बाबतीत काय केलं? आणि एकूण भाजीपाल्याचं उत्पादन का वाढतं? तर ज्यावेळी इतर पिकांना भाव कमी मिळतो त्यावेळी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता असते त्यांना एक वेळी अशी असते की भाजीपाल्या 2-2.5 महिन्यामध्ये येणारं पीक आहे आणि त्यातून झटपट आपल्याला पैसा मिळेल म्हणून शेतकरी मोठ्या आशेनं भाजीपाला लावतो. आणि अशा प्रकारचा विचार सगळ्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आल्यामुळं बाजारपेठेच्या मागणीपेक्षा जास्त भाजीपाल्याचं उत्पादन होतं. परिणामी शेतकऱ्यांना अक्षरशः भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागतो. त्याला जी पर्यायी व्यवस्था असते, ड्रायर बसवणे म्हणा किंवा भाजीपाल्याला च्या निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे म्हणा, यासाठी सरकारनं काय काय केलं? या राज्याने केंद्र सरकारनं गेल्या 4 वर्षामध्ये किती वेअरहाऊसेस बांधले?
कारण खरं तूर खरेदी होत नाही, हरभरा खरेदी होत नाही, कारण का तर साठवून ठेवायला गोडाऊन नाहीत. मग चार गेल्या चार वर्षामध्ये किती नवीन गोडाऊन बांधली गेली, किती वेअर हाऊसेसना अनुदान दिलं गेलं. या उलट यापूर्वी नाबार्ड जे काय अनुदान देत होतं वेअर हाऊस बांधकामासाठी ते गेल्या चार वर्षामध्ये यांनी बंद करून टाकलेलं आहे. म्हणजे वेअर हाऊसेस उभा राहायला तयार नाही, कोल्ड स्टोरेज उभा राहायला तयार नाही, शीत साखळी तयार नाही. शेतकऱ्यांना ह्या ज्या पायाभूत सुविधांच्यासाठी ज्या काही सबसिड्या एनएचएमकडून एनआरएचएमकडून मिळत होत्या त्या सगळ्या बंद झालेल्या आहेत. त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही. मार्केट इंटरव्हेन्शन म्हणतात, पण हे मार्केट इंटरव्हेन्शन फक्त कागदावर असतं. शेतकरी रस्त्यावरून उतरून बॉम्ब मारतात. सरकारला विकलेल्या शेतीमालाचे पैसे मिळत नाहीत. 6-6 महिने शेतकरी हेलपाटे घालतात. अजून शेतकऱ्यांचे काय धंदावडे काढायचे आहेत त्यांना, हे तर एकदा त्यांनी सांगावं. राजू शेट्टी साहेब, या रोकटोकच्या मंचावरनं अनिल बोंडे हर्षवर्धन पाटलांवरती काही आरोप करत होते की ही परिस्थिती त्यांच्या काळामध्ये देखील बदललेली नाही आहे, त्याचं आपण उत्तर घेऊयात. एका ब्रेकसाठी मला थांबायचं आहे, पण ब्रेक नंतर आपण बोलू. हर्षवर्धन पाटलांना विचारूयात की पणन मंत्री या पदाचं काम त्यांनी याआधी पाहिलेलं आहे, सरकारनं जे जे नवीन उपाय आणले ते शेतकऱ्यांना तारक ठरले की नक्की मारक ठरले. आज शेतकऱ्याचा विमा असेल, नुकसान झाल्यानंतरचा पंचनामा असेल, शेतकऱ्याला हमीभाव असेल, शेतकऱ्याची हमीभावानं खरेदी असेल, त्या पैशाचा चुकारा असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये सरकार संवेदनशील नाही असा आरोप शेतकऱ्यांच्याकडनं केला जातो. या सगळ्यावरती बोलूयात एका ब्रेकनंतर. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. शेतमालाचा कचराच या विषयावरती आपण बोलतोय. प्रेक्षको हो, आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातला सगळ्यात गंभीर प्रश्न जर कुठला असेल तर तो हा आहे, कारण महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये पाऊस झालेला नाही आहे. येत्या काळामध्ये महाराष्ट्राचा मोठा भाग अवर्षणानं ग्रस्त असणार आहे. दुष्काळ तोंडापुढं दिसतोय. त्यात जो माल शेतकऱ्यांना पिकवलेला आहे त्या मालाला अजिबात भाव नाही आहे. हर्षवर्धन पाटील साहेब, सातत्यानं म्हणजे हा नशिबाचा भाग असावा कदाचित, पण सातत्यानं अत्यंत कमी भाव गेली 3 वर्ष शेतकऱ्याला मिळतोय. त्यात निसर्ग मारतो शेतकऱ्याला हा भाग झालाच, पण सरकारच्या वतीनं वेगवेगळे अनेक निर्णय घेतले गेले, बदलले गेले, त्या सगळ्याचा यावर परिणाम झाला का कुठेतरी? आणि तुमच्यावरती एक आरोप होतोय, शेतकरी आत्ता जे म्हणाले की विरोधी पक्ष म्हणून ज्या प्रखरतेनं ज्या प्रबळपणे प्रशासन आणि सरकारला आपण धारेवर धरलं पाहिजे, तसं धरलं जात नाही अजूनही, काय सांगा? मुळात तर मला पहिल्यांदा आमचे मित्र डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की टिंगलटवाळ्याकरताच सांगतो, असं त्यांनी एक मग अशी शब्द उच्चारला. आता ते डॉक्टर असल्यामुळे कदाचित त्यांना तो शब्द शोभतो आहे का नाही मला माहीत नाही, परंतु 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं हे काय टिंगल आहे? या राज्यामध्ये 55,000 कोटीचं शेतकऱ्यांचं पीक कर्जाचं वाटप होत होतं 0%, ते आता 9,000 कोटीवर आलेलं आहे, ही काय टिंगल आहे? या राज्यामध्ये आज कोणत्या शेतमालाला, आमचे खासदार राजू शेट्टी म्हणाल्याप्रमाणे माझ्याकडे यादी आहे त्याप्रमाणे बोंडेसाहेबांनी सांगावं की हा दर आम्ही देतो आहे. आणि ते म्हणाले मी मुख्यमंत्र्यांना भेटून आलो, मला वाटतं बरं झालं हे रेकॉर्ड आपण करावं हे सगळं स्टेटमेंट, आणि एकदा मुख्यमंत्र्यांच्या पण नजरेसमोर ह्या गोष्टी आपण आणाव्यात. आणि म्हणून आम्ही एखादी भूमिका मांडत असताना ती टिंगल टवाळे अशी जर चर्चा असेल तर मला असं वाटतं सगळा वेळ आपण डॉक्टर अनिल बोंडेंना द्यावा, आणि त्यांचा आम्ही शांतपणे इथं आम्ही खासदार राजू शेट्टी आम्ही सर्वजण इथं शांतपणे त्यांचं बसून आम्ही ऐकतो सांगतो. आम्हाला काय भाष्य करायचं नाही. इथं एखादी भूमिका जर आम्ही मांडली शेतकऱ्याच्या बाजूनी, त्याला जर टिंगलटवाळ्या जर शब्द आपण करत असाल डॉक्टर बोंडेसाहेब हे बरोबर नाही. तुम्ही माझ्यावर 10 वर्ष सभागृहात काम केलेलं आहे, ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय बोलावं होतो, परंतु आज एवढा म्हणणं असं आहे कांद्यापासून इथं सर्व प्रश्न तुमच्या काळापासून आहेत तसे. त्याच्यावर येतो मी, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही पण 6 वर्ष पणन मंत्री होतो, आम्ही काय आता आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं हे चर्चेत मला इथं वेळ घालवायचा नाही. मूळ मुद्दा असा आहे की ह्या चर्चेच्या माध्यमातून आज शेतकरी, आता जसे तुमचे वैयक्तिक 70,000 रुपये गेले अजित, म्हणून तुमचं आज जे खतखत आहे तुम्हाला सांगतो, हा नॉट ॲज अ अँकर म्हणून, पण तुम्ही शेतकरी म्हणून तुमचं खतखत आहे. असे खतखतणारे अजित या महाराष्ट्रामध्ये किती आहेत याची जर साधारणतः डॉक्टरांना जर जाणीव नसेल तर जाणीव होणार आहे कुणाला सांगा मला तुम्ही. मला असं वाटतं ठीक आहे, काय प्रश्न असे त्याला मार्ग निघणार नाही मान्य आम्हाला, पण किमान लोकशाहीमध्ये आपण यावं, त्या भावना समजून घ्याव्यात, चर्चा आपण करावी, मार्ग आपण काढावा. तुम्ही प्रश्न विचारला मला की विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आवाज काय उठवत नाही, माझा तुम्हालाच प्रश्न आहे.
की तुम्हाला स्वतंत्र आहे का सगळं आम्ही बोललेलं सगळं दाखवण्याचं, सांगा मला तुम्ही. हा घ्या तुम्ही गॅरंटी आम्हाला की तुम्ही जे बोलल ते आम्ही तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही बोलताय महाराष्ट्र आज आज हे डिबेट पुरता विषय सांगतो. हा आज अशी परिस्थिती, आम्ही कोणत्या विषयावर आंदोलन केलं नाही, कर्जमाफीवर आंदोलन केलं, संघर्षयात्रा आम्ही काढली. आज इथं काही लोकांची भाषणं डायरेक्ट लाईव्ह दाखवली जातात सांगतो तुम्हाला. हां काय आम्ही काय पाप केले सांगा मला तुम्ही. आम्ही लोकांचे प्रश्न मांडतो ना, ठीक आहे. सत्तांतर काय तांबडपट कुणी घेऊन आलेलं नाही असं काय म्हणायचं कारण नाही की आम्ही कायमस्वरूपी सत्तेत राहू म्हणून. शेवटी ठरवणार कोण आहे ही सगळी चर्चा महाराष्ट्रातला 13 कोटी लोक मतदार ऐकतोय तो ठरवेल की याच्यात कोण कार्यक्षम आहे आणि कोण अकार्यक्षम आहे. मला असं वाटतं सांगायचं झालं तर तुमच्या मतदारसंघातल्या सगळ्या चांद्यापासून बांद्यापर्यंतची सगळी यात्रा तुमची दाखवली आणि इंदापूरचा जोरदार झाला कार्यक्रम सुद्धा दाखवला. अजित मी माझ्यापुरतं सांगत नाही, ठीक आहे. मी माझ्यापुरतं सांगत नाही. आज प्रश्न असा येतं की आता बोंडे साहेब म्हणले मी मुख्यमंत्र्यांना भेटून आलो. आज धानाचा दर हा 13% ह्यांनी वाढवला आहे, 200 रुपये वाढ केली, 17.50 रुपये धानाचा दर आहे. आज ज्वारीचा दर 2430 रुपये पर क्विंटल ज्वारीचा दर आहे. सगळी यादी माझ्याकडे आत्ता ही आजचे फिगर्स आहेत. मी मुंबई मार्केट कमिटीची यादी आणली आणि 295 मार्केट कमिटीची लिस्ट माझ्याकडे आहे की काल मार्केटमध्ये काय दर होते. ह्यातला एकही दर हा मिनिमम सपोर्ट प्राईसप्रमाणे महाराष्ट्रात दिला जात नाही. कायदा काय सांगतो, MSP कायदा काय, की सरकारची जबाबदारी आहे. मला बोंडेसाहेब फक्त एकच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, आपण माननीय मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट सांगावी. आमची विनंती आहे, शेतकऱ्यांच्या हात जोडून विनंती तुम्हाला आहे की 20 शेतमालांच्या हमीभावाप्रमाणे तुम्ही आज मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घाला आणि उद्या निर्णय करा की आम्ही MSP सगळ्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करायला तयार आहे. आम्ही तुमचं जाहीर अभिनंदन करू अपार्ट फ्रॉम पॉलिटिकल अँगल सांगतो तुम्हाला. दुसरा मुद्दा असा आहे की आज इथं आपण एक उदाहरण सांगतो, 39 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ झाले. तुम्ही 89 लाखाचा कॅबिनेटचा आकडा काढला होता आणि 16,000 कोटीचं कर्जमाफी आपण केली. ही कर्जमाफीसुद्धा अशी केली आजी ती गमतीशीर आहे. 31/3/2016 15 ज्यांचं कर्जमाफ होतं ते कर्ज आपण माफ केलं. मग पुढचं व्याज कोणी द्यायचं आज त्या शेतकऱ्याला वाटप होत नाही. मला आठवतंय स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मीटिंगमध्ये 2013-14 ज्यावेळेस मी सहकार मंत्री होतो त्यावेळेस आम्ही 52,000 कोटीचं पीक कर्ज वाटप केलं होतं 0% व्याजाने. 0% व्याजाने आज हे 52,000. बोंडेना लगेच विचारू, बोंडे साहेब जाहीर अभिनंदनाची ही संधी स्वीकारणार का तुम्ही, कारण सगळ्या आकडेवारीनिशी हर्षवर्धन पाटील साहेब बोलत आहेत. कर्जमाफीच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपल्याला माहित आहे की 89 लाख शेतकऱ्यांचा आकडा हा बँकांनी दिला होता. जसा यांच्या काळात 2007-08 बँकांनी सांगितलं की एवढे शेतकरी आहेत. जेव्हा अर्ज भरले गेले तेव्हा 77 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरले आणि त्यामध्ये आपल्याला माहित आहे की ज्यांचं पुनर्गठन झालं असेल किंवा 2015 जे थकीत होते 2016 जे थकीत होते त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी निवडण्यात आलं. परंतु अजूनही सांगतो, अजूनही काही शेतकरी कर्जमाफीच्या परिघात यायचे आणि ते शेतकरी आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठीक आहे, 2009 त्याच्यावरचं उत्तर प्रश्न होता म्हणून त्याच्यावरच उत्तर घेतलं. आपला मूळ मुद्दा शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही हा आहे. आपल्यावर शेतकरी आहेत. अनंतराव भगाटे डॉक्टर साहेब एक मिनिट. अनंतरावजी, जी परिस्थिती हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितली तशीच परिस्थिती मार्केटला आज आहे का? शेतकऱ्याला खरंच हमीभावाप्रमाणे पैसा मिळतो का? काय परिस्थिती आहे नेमकी? नाही, हमीभावाप्रमाणे पैसे शेतकऱ्याला कधीच मिळाले नाहीत. राजकर्ते कायदे करणे आणि व्यापारी आणि या वर्ग जो आहे मधला वर्ग जो आहे ह्या एकंदरीत या सगळा वर्ग शेतकरी त्या कायद्याचा आधीच पर्याय निवडलेला असतो त्यांनी आणि त्याच्यातला पळवाटा काढलेला असतात. सगळ्यांचे लागे बांधे आणि हे या शेतकऱ्याला कायमस्वरूपी मारक ठरलेले आहेत. आता माननीय आमदार साहेबांनी म्हटलं की प्रक्रिया उद्योग कुठले तर ते रामदेव बाबा वगैरे ह्याचं काय तर त्यांनी उल्लेख केला. पण मला असं सांगायचं आहे त्यांना की असे किती प्रक्रिया उद्योग उभे राहिले आजपर्यंत, त्याची किती गुंतवणूक केली आणि उद्योगांचीच का मला म्हणायचं आहे की तुम्हाला त्यांनाच का वाटतं की या प्रक्रिया उद्योगमध्ये यावं. शेवटी जे कंपन्या आहेत आज ते करार करतील, तिथल्या शेतकऱ्यांना लावून दाखवतील की बाबा 20-25 रुपये किलोनं आम्ही तुमच्या संत्रा खरेदी करू. पण ज्यावेळेला त्याचं उत्पादन घेऊ लागेल शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रचारात किंवा एका नैसर्गिक याच्यामध्ये त्याचं उत्पादन वाढलं तर हे त्याचं त्यांचे परत अडवणूक करतील
आणि 4-5 रुपये किलोने त्याची माल खरेदी करतील. ह्या सगळ्याचा विचार जर केला की या सरकार मागच्या सरकार असू दे आता सरकार असू दे आमचं मरण हे निश्चित ठरलेलं आहे. काय आजचं उद्या याच्यावरच फक्त आमचा टेकू राहिलेला आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विविध अर्थतज्ञ येऊन इथं शेतीविषयक आजपर्यंत त्यांनी विवेचन केलं असेल शेतकऱ्याच्या आर्थिक याच्या बाबतीत, पण यात फरक किती पडला आता याचाच विचार करा. आपल्याला एक गोष्ट तर नक्की सांगतो, शेतकऱ्याला मरायचं नाही, आपल्याला लढत राहायचं. आणि एक कळकळीचं आव्हान सर्व शेतकऱ्यांना करतो की लोकशाहीमध्ये चर्चा आपण केली पाहिजे, त्या चर्चेतनं मार्ग निघतो. मागच्या सरकारमधले अनेक मंत्री आणि आमदार मला आठवतात की ज्यांनी याच व्यासपीठाचा वापर केला, लोकांपर्यंत त्यांचे मुद्दे मांडले, सरकार आलं आणि त्या मुद्द्यांमध्ये सर्वाधिक मुद्दे शेतकऱ्यांशी संबंधित होते. राजू शेट्टी साहेब, सरकार बदलत राहतात मात्र शेतकऱ्याची परिस्थिती अनंतराव सांगतायत तशीच राहते. आत्ता तात्कालिक आता भावच नाहीये, पुढे दुष्काळ तोंड म्हणजे आवासून उभा आहे, निवडणूक आहे, कोण बघणार नाही आमच्याकडे. राजकीय मुद्द्यात शेतकऱ्याचे मुद्दे हरवतील आत्ता या क्षणाला या घडीला. आता काही जे आमच्याकडं आहे त्याला निदान चांगला भाव मिळा याकरता पटकन निर्णय काय घेतले पाहिजे. दिल्लीत बसता तुम्ही, सगळा देश तुम्हाला अगदी स्पष्ट तिथून दिसतो, काय निर्णय केंद्र सरकारनं राज्य सरकारनं तातडीनं घ्यावे. नाही, ज्या शेतीमालाला MSP आहे त्या तो शेतीमाल सरकारनं ताबडतोब MSP दरामध्ये खरेदी करून खरेदी केंद्र ताबडतोब सुरू केली पाहिजेत. आणि ज्याला MSP नाही त्याला मार्केट इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून कसा दिलासा देता येईल आणि त्यांना मदत कसं करता येईल हे बघितलं पाहिजे. ज्याला हमीभाव नाही त्याला मार्केट इंटरव्हेन्शनचा वापर केला पाहिजे आणि तो प्रभावीरित्या करून तळागाळापर्यंत शेतकऱ्यांच्यापर्यंत त्याची अंमलबजावणी होईल याची दक्षता घेतली पाहिजे. आणि ताबडतोब हमी भावानं खरेदी केंद्र सुरू केली आहे आणि जिथं खरेदी केंद्र सुरू केले आहे त्यांना पुरेसा पैसा साठवणूक केंद्राची उपलब्धता या गोष्टी करून दिल्या तरच तातडीनं शेतकऱ्याला दिलासा मिळू शकेल. आज दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मान्सून परतीचा मान्सून येईल का नाही सांगता येत नाही आणि जवळपास दुष्काळ पडल्याच जमा आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला काही ना काही दिलासा द्यायला पाहिजे. नाही तो जर नाही दिला तर हे असेच राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील आणि शेतकऱ्याचा व्यवस्थेवरचा एकदा जर का विश्वास उडाला आणि मग आता आपल्याला कोणीच वाच खरं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही त्याचं कारण खरोखरच माझा प्रश्न माझा मुद्दा कुणी गांभीर्यानं घेत नाही अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये सत्यानं वाढलं. मग असे हर्षवर्धन पाटील साहेब म्हणाले ती गोष्ट खरी आहे. अनेक शेतकरी ज्यांना या सरकारच्या कडक निकषामध्ये सुद्धा कर्जमाफीचा लाभ झाला परंतु बँका त्यांना नवीन कर्ज द्यायला तयार नाहीत, हिशेब पूर्ण करायला तयार नाहीत कारण या सगळ्या व्यवहारामध्ये गोष्टीमध्ये 7 ते 8 महिन्याचा कालावधी गेला आणि ज्या तारखेला सरकारनं कर्जमाफी जाहीर झाली त्याच्यानंतर जी व्याजाची आकारणी झाली ते व्याज भरल्याशिवाय बँका हिशेब करायला तयार नाहीत आणि तो हिशेब पूर्ण होत नाही म्हणून नवीन कर्ज मिळत नाही अशा प्रकारची विचित्र अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कुंडी झालेली आहे. आज एकूणच राष्ट्रीयकृत बँकांचा जिल्हा मध्यवर्ती बँकांचा जर का ॲग्रिकल्चरचा फायनान्स बघितला तर तो सातत्यानं कमी होत चाललेला आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नसून तर शेतकऱ्याला कोणी कर्जच द्यायला तयार नाही अशी अवस्था झालेली आहे. मग यातून शेतकरी गप्प बसत नाही, त्याला शिवार गप्प बसून देत नाही. मग तो गावातल्या 5-10% महिन्याला 5-10% व्याजानं कर्ज देणाऱ्या खाजगी सावकाराकडे जावं लागतं. त्यासाठी त्याला घर गहाण ठेवावं लागतं, जमीन गहाण ठेवावी लागते आणि अक्षरशः त्याचं घर त्याची जमीन व्याजातच जाते आणि मग तो शेतकरी सावकाराच्या कर्जाच्या विळख्यात सापडतो. मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या आहेत, या मायक्रो फायनान्स कंपन्यांचा व्याजाचा दर हा 42% गेलेला आहे. अनेक शेतमजूर अनेक छोटे शेतकरी आज या छोट्या मोठ्या अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहेत. हे मायक्रो फायनान्स कंपन्या फायनान्स करणाऱ्या कंपन्याचे जे वसुली अधिकारी आहेत
ते अक्षरशः रात्री अपरात्री घरामध्ये येतात, घरातल्या स्त्रियांशी अश्लील भाषेमध्ये संभाषण करतात, कर्त्या पुरुषाला म्हणतात तुझ्या तुला कर्ज फेडता येत नसेल तर तुझी मुलगी गहाण ठेव, तुझी बायको गहाण ठेव, अशा प्रकारचे भाषा त्यांची केली जाते आणि यातून नैराश्यातून शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि हे जे विदारक चित्र आहे हे जर चित्र बदलायचं असेल तर सरकारला तातडीनं काही निर्णय घेणं भाग आहे. परंतु दुर्दैवानं निर्णय घेण्याच्या ऐवजी मोठमोठाल्या गप्पा भाषणं आणि घोषणा याच्या पलीकडे शेतकऱ्याला काही मिळत नाही आणि ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची व्यथा आहे. हर्षवर्धन पाटील साहेब, यापूर्वी राज्य मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित खाती तुम्ही सांभाळलेली आहेत, आत्ता तातडीनं जो कमी कमी कालावधीची जी आमची पिकं आहेत, खरं तर मोठ्या पिकांना चांगला भाव मिळत नाही म्हणून कमी कालावधीच्या पिकाकडे आम्ही जातो, नगदी पैसा ज्याच्यानं पटकन हाती येतो त्याला चांगला भाव मिळावा, दर मिळावा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सिस्टीम आहे, त्या खात्याचे आपण यापूर्वी मंत्रिपद भूषवलेलं आहे, काय पटकन तातडीनं करता येईल, उपाय काय करता येईल? मला असं वाटतं पहिल्यांदा ह्याच्यामध्ये पहिला निर्णय असा घ्यावा की जी 20 शेतमालांचे जे आपण नियमन केलेलं आहे त्याला आपण MSP लागू केलेलं आहे, तर ज्या ज्या मार्केट कमिटीमध्ये शेतकरी हा 20 शेतमालांचा माल घेऊन येईल मार्केटमध्ये, त्या मार्केट रेटमध्ये आणि आत्ताच्या MSP जर फरक असेल तर तो फरक सरकारने द्यावा असा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी ताबडतोब सरकार त्याच्याबद्दलचे जे कायदे करते ते आणखी गोंधळात टाकणार आहेत असं वाटतं. एक मिनिट तुम्हाला मी आता आपण उपायावर येऊ सांगतो. हा ठीक आहे, आता हे राजकीय डिबेट करण्यापेक्षा आता त्या बिचाऱ्या बळीराजाला आपण काय देऊ शकतो ह्या चर्चेच्या माध्यमातून मला वाटतं हा विषय फार महत्त्वाचा आहे. 21 शेतमालांच्या वस्तूचं नियमन केलेलं आहे, त्याचा MSP आपण जाहीर केलेला आहे. MSPचा अर्थ काय? मिनिमम सपोर्ट प्राईस. त्याच्यामध्ये दोन भाग आहेत, काही MSPमधले ॲटम्स हे केंद्र सरकारशी निगडीत आहेत आणि काही MSPमधले ॲटम्स हे राज्य सरकारशी निगडीत आहेत. मला असं वाटतं की राज्य सरकारशी निगडीत असलेले जे 8 ते 9 MSPमधले जे शेतमाल आहेत ते तातडीनं दिलं पाहिजे, ते ताबडतोब निर्णय करावा. कारण आमचे बोंडे साहेब आता मुख्यमंत्र्यांना भेटून आले आणि ते म्हणले की तुम्ही जावा, माझी परवानगी आहे. मला वाटतं तो निर्णय त्यांनी आज इथं जाहीर करावा ऑन एअर, आम्ही त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करू. नंबर 1. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे नाशवंत भाजीपाला जो आहे, आता उदाहरणार्थ कांद्याचा विषय घ्या, ठीक, आता तुम्ही टोमॅटोचा विषय इथं काढला, पण आता झेंडूची फुलं आहेत, टोमॅटो आहे, भाजीपाला आहे, भेंडी आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे, असे अनेक नाशवंत भाजीपाला आहे. तर त्याच्याबद्दल आता खासदार साहेब म्हणाले गोष्ट खरी आहे की आता परतीचा पाऊस जवळजवळ संपले जमाय, आता 22 जिल्हे दुष्काळाच्या छायेत आहेत सांगतो. त्यामुळे दुसरा प्रश्न आता पुढे येणार आहे, त्या भागात आज तुम्हाला टँकर द्यावा लागेल पिण्याच्या पाण्यासाठी, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून ताबडतोब निर्णय सरकारने करावा की त्याचे पंचनामे करावेत, कारण तो माल काय कुणी खरेदी करू शकणार ना, नाशवंत माल. आणि मग त्याचं जे काय नुकसान झालं असेल, मग त्याला हेक्टरी 5,000, 10,000, 15,000 जे काही तुम्हाला तुमच्या आर्थिक ह्याच्यामध्ये बसून तातडीची मदत दिली पाहिजे ना, एक GR तुम्ही काढू शकता की बाबा या बाबतीमध्ये नाशवंत जे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे त्याला आम्ही सरकारच्या वतीनं, आम्ही सगळं नुकसान द्या म्हणून सांगत नाही, पण आर्थिक मदत, समजा हेक्टरी आम्ही तुम्हाला 1,000 रुपये तुम्हाला आम्ही देऊ, हे सरकार देऊ शकतं, काही तशी अडचण नाही द्यायला, तो एक निर्णय करावा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या पिकांचं विम्याचं संरक्षण आहे त्या ताबडतोब कंपन्यांना सांगून त्याला विम्याचं संरक्षण जे आहे ते देऊन त्याचं कॉम्पन्सेशन त्या माध्यमातून द्यावं. आणि तिसरा चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे जो सरकार इमिजिएट करू शकतं की ह्याची जी आणेवारी जी आहे ही आणेवारी आता उत्पादन न निघाल्यामुळं ती 50 पैशाच्या खाली आणेवारी गव्हर्नमेंट लावू शकतं, काही अडचण नाही. त्याच्यामध्ये कॅबिनेटची एक सबकमिटी आहे, चंद्रकांत दादा त्या कॅबिनेट सबकमिटीचे अध्यक्ष आहेत, आणि तो निर्णय जर झाला तर मला असं वाटतं की त्याच्या 20 बिलामध्ये 33% माफी मिळू शकते, त्याच्या कुटुंबातल्या मुलांचे शाळेतल्या फीची माफ होऊ शकते, असा कायदा आहे, स्टँडिंग GR आहे आपल्याकडे सांगतो. आणि म्हणून मला असं वाटतं की एकमेकावर आरोप करण्यापेक्षा हे निर्णय पटकन याचं उत्तर आपण घेऊयात. डॉक्टर अनिल बोंडे, हे जे सुचवलेले सर्व उपाय आहेत हे अनुभवातनं सांगतायत हर्षवर्धन पाटील, तातडीनं पटकन याची उपाययोजना करावी असं आपण महसूल मंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत. अजित खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अतिशय चांगले उपाय सुचवले, आणि मी जे माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो त्यांनी सांगितलं की MSP ज्याचे ज्याचे जाहीर झाले त्या त्या जो जो माल निघतोय, उडीद आहे, मूग आहे, किंवा तूर निघायला थोडासा वेळ आहे पण सोयाबीन लवकर निघतंय, तर त्याची खरेदी 1 ऑक्टोबरपासून राज्यभर सुरू होते.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा आणेवारी काढायची असते साधारणतः 15 ऑक्टोबरला सोयाबीनची आणेवारी निघते, कापसाची त्याच्यानंतर निघते, तुरीची त्याच्यानंतर निघते, ज्या ज्या वेळेला आणेवारी राहते त्या त्या वेळेला निश्चितपणे ती आणेवारी कागदावर न करता त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आणेवारी केल्या जाणार आहे, म्हणजे कोणताही शेतकरी त्यापासून वंचित राहायला नको. दुसरी महत्वाची गोष्ट की इन्शुरन्सच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे, पावसाचा इतका मोठा खंड झालाय, 28 दिवसाचा 30 दिवसाचा खंड विदर्भामध्ये झालेला आहे, म्हणजे आज तर परिस्थिती अशी आहे की पाण्याचे साठे सुद्धा पुरेसे झालेले नाही, तर त्यामुळं त्या पावसाच्या खंडामुळं बरेचसे पिकं हे विम्यामध्ये बसू शकतात आणि त्यामुळं त्यावर निश्चितपणे निर्णय हा घेतला जाईल. आणि म्हणून आपण जी चर्चा करतोय ती शेतकऱ्यासाठी असली पाहिजे आणि होते. एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की बाकीच्या कर्मचाऱ्यांची मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे, कारण मी बँकेच्या संदर्भात किंवा तलाठ्यांच्या संदर्भात पाहिलं, आता मागच्या वेळेला बोंडअळीच्या साठी जे 100% नुकसान झालं होतं, काही आमच्याकडचे तलाठी असे निघाले की 5 एकरापैकी त्यांनी दाखवलं की 3 एकरामध्ये बोंडअळी आली आणि 2 एकरामध्ये आली नाही, म्हणजे 65% भागामध्ये बोंडअळी आली, म्हणजे बोंडअळीला माहीत की एवढ्याच भागात यायला पाहिजे. असे सुद्धा पंचनामे करणारे वस्ताद लोक आहेत, किंवा बँकेमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्याला अडवून मारणारे लोक आहेत, किंवा कांदा जर का 20 रुपये झाला 30 रुपये झाला तर खूप महागाई वाढली असं म्हणणारे सुद्धा लोक आहेत. आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने मानसिकता तयार झाली पाहिजे, त्यासाठी आपल्या चर्चेचा अतिशय चांगला उपयोग होतोय. आणि म्हणून म्हणजे खासदार राजू शेट्टींनी अतिशय तथ्यांश मांडलेला आहे की हे कर्मचारी सुद्धा प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला कॉर्नरमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतात. आम्ही तर ठरवलंय जरी आम्ही सत्तेत असलो, भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये असलो, तरी बँक जर का अनुदान कापत असेल बोंडअळीचं कर्जामध्ये तर आम्ही जाऊन तिथे ढोल वाजवतो, कारण की त्या बँकवाल्यांना सुद्धा वटणीवर आणणं त्या लोकल लेवलवर आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची लढाई जी आहे ती शेतकऱ्याची लढाई आपल्याला सगळे मिळून करावी लागणार आहे. शासन सेन्सिबल आहे, शासन शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार आहे. ते MSP प्रमाणे माल खरेदी करून असो, प्रक्रिया उद्योग करून असो, किंवा अनुदान देण्याच्या बाबतीत असो. कार्यक्रमाची वेळ संपली, एका वाक्यात हर्षवर्धन पाटील साहेब त्यांना उत्तर, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे. नाही, त्यांनी ढोल वाजवण्याचा जो मुद्दा काढला, आता खरं म्हणजे ते मागे कुणी ढोल वाजवले 14 सालापर्यंत याची म्हणजे एकदा या मीडियाने दखल घ्यावी सांगतो. मला असं वाटतं की बोंडे साहेब आपण खरंच आज इथं आम्हाला आश्वासन द्या की एवढा मोठा कार्यक्रम आज इथं होतोय, सगळा महाराष्ट्रातला शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, तो आज बेचराग होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही आम्हाला सांगा की या संदर्भात 1 ऑक्टोबरला तुम्ही सांगितलं आणि शेतकऱ्यांचे पंचनामे आपला नजर पैसेवारी आणि आणेवारी जी आहे ही काय आपण शेतकऱ्यांच्यापर्यंत जात नाही, आपण उंबरटा धरतो, सजा धरतो आपण आणि ती नजर पैसेवारी आपण काढतो पहिल्यांदा, अंतिम पैसेवारी व्हायला आजीजी वेळ लागतो. मला असं वाटतं की हे 4-5 निर्णय एक स्वतंत्र तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची मीटिंग बोलवावी, त्या मीटिंगमध्ये हे सगळे 5-6 मुद्दे जे मांडलेले आहेत याच्यावर आपण हा विषय नुसता असं आश्वासन देऊन हा प्रश्न होणार नाही, शेवटी ह्याला कॅबिनेटची मान्यता लागेल, ह्याला आर्थिक तरतूद लागेल आणि ताबडतोब मिनिट्सची वाट न बघता कन्फर्मेशनची आपण 8 दिवसाच्या आत ह्याचा GR या सगळ्या मुद्द्याचा आपण काढावा अशी मला आपल्याला या ठिकाणी मागणी करायची. डॉक्टर अनिल बोंडे हे सगळं आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाल का एका वाक्यात? निश्चितपणे आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतच आहे, परंतु एवढं सांगतो की मागच्या 4 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे सरकार उभं राहिलं आणि त्यामुळं आता राजू शेट्टी साहेबांनी किंवा हर्षवर्धन पाटील साहेबांनी जे सजेशन दिलेलं आहे ते सजेशन आम्ही सातत्याने देतो. नक्की मुद्दा आपल्या लक्षात आला डॉक्टर अनिल बोंडे, ज्या 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 पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये अत्यंत गंभीर चर्चा झाली आणि जबाबदार व्यक्तींनी महत्वाचे मुद्दे इथं मांडले, ते मुद्दे शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी होते. या चर्चेच्या माध्यमातून हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत मतदार राजा असलेल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतंय. शेतकऱ्याच्या प्रश्नांमधली धार बोथट होता कामा नये, आपल्याबद्दलच्या प्रश्नांना कुणी गांभीर्यानं घेत नाही हे शेतकऱ्याला वाटायला नको असं जे राजू शेट्टींनी सांगितलंय ते या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. शेवटी या बळीराजाच्या जीवावरती हे राज्य चाललंय हे आपण विसरता कामा नये. अनिल बोंडे, ही आश्वासनं आपलं सरकार पूर्ण करेल याकडे आमचं बारकाईनं लक्ष असणार आहे. रोकटोकमध्ये आपण सर्व मान्यवरांनी वेळ दिलात, आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहता 24 तास रहा एक पॉल पुढे.